या आठवड्यात मराठी एंटरटेनमेंट विश्वात काय घडलं खास, कोणती बातमी राहिली जास्त चर्चेत, कोणतं गॉसिप रंगलं, या सगळ्याचा आढावा आपण आजच्या टॉप 10 न्यूज मधनं घेणार आहोत. सुरुवात करूयात आजच्या टॉप 10 एंटरटेनमेंटला. कोरोना व्हायरसचा धुमाकूळ पाहता मराठी सिनेसृष्टी सुद्धा सतर्क झाली आहे. नाटकांचे परदेश दौरे आता लांबणीवर गेलेत. अभिनेता सुबोध भावे याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अश्रूंची झाली फुले या नाटकाचा विदेश दौरा पुढे ढकलल्याचं सांगितलं. लेखक दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या आगामी सरसेनापती हंबीरराव या भव्य ऐतिहासिक सिनेमाची सध्या सगळीकडे चर्चा आहे. तिथीनुसार साजरा केल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या मुहूर्तावर सरसेनापती हंबीरराव या सिनेमाचं नवीन पोस्टर सोशल मीडियावर लॉन्च करण्यात आलं. सरसेनापती हंबीरराव सिनेमात कोण कलाकार कोणत्या भूमिकेत असणार याची सगळीकडेच उत्सुकता वाढली आहे. या सिनेमातील आणखीन एका कलाकाराची भूमिका रिव्हील करण्यात आली आहे. अभिनेत्री श्रुती मराठे या सिनेमात सोयराबाईंच्या भूमिकेत दिसेल. अभिनेता सुबोध भावेचा नवा लुक सध्या खूपच चर्चेत आहे. पण हा त्याचा नवा लुक हा कोणत्याही सिनेमाचा नाहीये. सुबोधनं त्याच्या कॉलेजच्या दिवसामधला एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला. हा फोटो त्याच्या चाहत्यांना खूपच आवडतोय. मराठी आणि हिंदी सिनेमांनंतर अभिनेत्री माधुरी दीक्षित आता वेबसिरीज कडे वळली आहे. लवकरच ती धर्माच्या एका वेबसिरीज मध्ये झळकणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. चार दिग्दर्शकांची ही वेबसिरीज असल्याचं समजतंय. अभिनेता रितेश देशमुख सध्या मास्क लावून जिम मध्ये घाम गाळतोय. त्याचा आणि जेनिलियाचा जिम मध्ये मास्क लावलेला एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालाय. बिग बॉसच्या घरामध्ये असलेला शेफ पराग कान्हेरे विवाह बंधनात अडकतोय. मुक्ता भातखंडेशी तो लग्न करत असल्याचं त्याने सोशल मीडियावर सांगितलं. होळीच्या दिवशी मालिकांच्या सेटवर सुद्धा होळीचा उत्साह बघायला मिळाला. दिग्दर्शक संजय जाधव यांनी स्टार प्रवाहावरच्या वैजू नंबर 1 या मालिकेच्या सेटवर धमाल नाचत एंट्री केली. गायक संगीतकार अजय अतुल यांचं लाईव्ह कॉन्सर्ट प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. कलर्स मराठीवर 22 मार्चला प्रेक्षकांना अजय अतुल यांची गाणी पुन्हा एकदा ऐकायला मिळतील. नाहीतर देवा मी जातो दुरून. या आठवड्यात 1-2 नाही तर तब्बल 3 मराठी सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आलेत. AB आणि CD, विजेता आणि इब्रत हे 3 वेगळे विषय प्रेक्षकांसमोर आलेत. तर ही होती या आठवड्याची मनोरंजन विश्वाची खबरबात. पण अशाच खास बातम्यांसाठी तुम्ही फॉलो करत राहा राजश्री मराठी.